Hello friends, welcome to Root Care Raju channel. Friends, today we are going to learn about Standard 5 Subject English Unit 2, page number 20 and 21. And there is very interesting poem for us, Just Now. Just Now ही कविता आपल्याला पान 20-21 वर दिलेली आहे. सुंदर अशा रिदम मध्ये आपण सोबत ही कविता म्हणूया. पहिली सूचना आपल्याला दिलेली आहे, listen, repeat, sing and enact. ऐका म्हणा हे गाणे हावभावांसह म्हणा. सो लेट्स स्टार्ट टू सिंग दिस पोयम टुगेदर. फाउंड अ पीनट फाउंड अ पीनट जस्ट नाउ आय फाउंड अ पीनट जस्ट नाउ. क्रॅक्ट इट ओपन जस्ट नाउ. Just now I cracked it open just now. Ate the peanut just now. Just now I ate the peanut just now. Got a stomachache just now. Just now I got a stomachache just now. Call the doctor just now. Just now call the doctor just now. Operation just now. Just now, operation just now. Feeling better just now. Just now, I'm feeling better just now. Bye bye doctor just now. Just now, bye bye doctor, just now, bye bye doctor, just now. काय मित्रांनो, नक्कीच कविता तुम्हाला आवडलेली असेल. या कवितेमध्ये जो मुलगा आपल्याला दिसतो तो म्हणतो, मला आत्ताच एक भुईमुगाची शेंगदाण्याची शेंग सापडली. ती शेंगदाण्याची शेंग मी फोडली, क्रॅक केली, त्यामधील शेंगदाणा मी खाल्ला, हे पाहित चित्रात दिसेल. आणि त्या शेंगामधील शेंगदाणा खाल्ल्यामुळे मला पोटदुखीचा त्रास होऊ लागला, पाहित चित्रात त्याचे एक्सप्रेशन दिसतात. मोठ्या मोठ्याने ओरडून तो डॉक्टरला बोलवा असे म्हणतो. पा डॉक्टर धावत येत आहेत. पुढे पा डॉक्टर डायरेक्ट त्या मुलाच्या पोटाचं ऑपरेशन करतात, शस्त्रक्रिया करतात. ऑपरेशन झाल्यानंतर मुलाला आता बरं वाटायला लागतं, तो बेटर फील करायला लागतो. आणि शेवटी तो डॉक्टरला बाय बाय म्हणतो. या ठिकाणी तो आपल्याला आनंदी दिसतो. अशा आशयाची ही कविता आहे. आणि हे सगळं घडतंय जस्ट नाव, अगदी आत्ताच. म्हणजे किती थोड्या वेळेत हे सगळं घडलंय, गमतीदारपणे या कवितेत सांगण्यात आलेलं आहे. नाव कम टू इन्स्ट्रक्शन नंबर टू. रीड द वर्ड्स, से व्हॉट्स रॉंग विथ दीज पीपल, राईट डाऊन युअर आन्सर्स. शब्द वाचा, या लोकांना काय झाले आहे ते सांगा, तुमची उत्तरे लिहा. पहा आपल्याला इथं खाली चित्र दाखवलेले आहेत. प्रत्येकाला काहीतरी त्रास झालेला आपल्याला दिसतो. आणि त्यांना कोणता त्रास होतो हे आपल्याला वरच्या पिवळ्या स्ट्रीपमध्ये दाखवलेलं आहे. त्यावर आपल्याला वाक्य तयार करायचं आहे. सुरुवातीच्या चित्रामध्ये दिस इज अ बॉय अँड ही हॅज अ स्टमक ॲक, त्याला पोटदुखीचा त्रास होतोय, त्याच्यावर एक्झाम्पल म्हणून आपल्याला वाक्य दिलेलं आहे. दिस बॉय हॅज अ स्टमक ॲक, या मुलाला पोटदुखीचा त्रास आहे. पा पुढील चित्र. दर इज अ वुमन, एक स्त्री दिसते, अँड शी हॅज अ हेड ॲक, तिला डोकेदुखीचा त्रास आहे. दिस वुमन हॅज अ हेड ॲक असं वाक्य आपण लिहिणार. नेक्स्ट पिक्चर, देर इज अ गर्ल अँड शी हॅज कफ अँड कोल्ड, तिला खोकला आणि सर्दी, हे त्रास तिला आहेत. पाच चित्रात बघायला मिळेल
शी हॅज अ हँकरचीफ इन हर हँड. तिच्या हातात रुमाल दिसतो आहे आपल्याला. वाक्य तयार होईल, दिस गर्ल हॅज कफ अँड कोल्ड. लास्ट पिक्चर इज हेअर, दिस इज अ मॅन अँड ही इज स्लीपिंग अँड ही हॅज फीवर. त्याला ताप आहे. त्यावर वाक्य तयार होईल, दिस मॅन हॅज फीवर. फीवर म्हणजे ताप. आफ्टर दॅट ॲट द बॉटम ऑफ पेज नंबर 21 देअर इज थर्ड इन्स्ट्रक्शन फॉर अस. फॉर्म पेयर्स, यूज द फॉलोइंग सेंटेन्सेस टू प्रिपेअर अँड प्रेझेंट डिफरंट डायलॉग्स बिटवीन ए अँड बी. जोड्या करा, खालील वाक्य वापरून ए आणि बी मधील वेगवेगळे संवाद तयार करून हावभावांसह सादर करा. पाया ठिकाणी ए अँड बी हे दोघे जण आहेत. ए चे डायलॉग्स आपल्याला इथं ग्रीन कलरमध्ये दाखवलेले आहेत. फार डायलॉग्स, व्हॉट्स द मॅटर, आरंट यू फीलिंग वेल, व्हॉट्स रॉंग, ओ आय एम सो सॉरी, कॅन आय हेल्प, वी मस्ट टेल द टीचर, यू मस्ट सी अ डॉक्टर, टेक रेस्ट, गो होम. बी चे डायलॉग पहा, आय हॅव डॅडॅश, म्हणजे काय त्रास आहे तो पुढे सांगायचा आहे. आय डोंट नो, नो इट्स ऑल राईट, ऑल राईट, ओह थँक यू, असे हे डायलॉग आहे. चला ॲनिमेशन रूपामध्ये आपण ए आणि बी या दोघांमधील या डायलॉगवर आधारित संवाद एक उदाहरण पाहूया. हाय, हॅलो, व्हॉट्स हॅपन, व्हॉट्स द मॅटर, नो इट्स ऑल राईट, आरंट यू फीलिंग वेल, आय हॅव अ हेड ॲक नाव, कॅन आय हेल्प यू, ओ थँक यू. हे व्हॉट्स हॅपन, व्हॉट्स रॉंग विथ यू, आय हॅव अ स्टमक ॲक नाव, You must see a doctor now. Please help me, please. Okay, I will help you. Let's go to the doctor now. Friends, we have finished this activity now with the animation story, a conversation between A and B. तर आपण पेज नंबर 20 आणि 21 या दोन पेजवरील सर्व ॲक्टिव्हिटीज पूर्ण केलेल्या आहेत. नक्कीच तुम्हाला कवितेचा रिदम आवडलेला असेल, ॲनिमेशन स्टोरी आवडलेली असेल, तर या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. रूट केअर राजू चॅनलवरील सर्व अभ्यासपूर्ण व्हिडिओ पहा. मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर घंटीचे बटन दाबा आणि तुम्हाला पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळण्यासाठी ऑल या बटनला क्लिक करा. पुढील व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी अभ्यासपूर्ण असणार आहेत. टिल देन सी यू, बाय बाय.